तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेस या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे व्हिडिओला सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सर्वांनीच लाईक जरूर करायचं आहे कारण तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओ तर पाहून जाता परंतु लाईक करत नाही त्यामुळे डिमोटिवेट जो बनवणारा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी बनवतो आणि तुम्हीच लाईक करत नाही हे बरोबर नसल्या कारणास्तव त्वरित आताच्या लगेच लगेच लाईक जरूर करून घ्या तसेच मी आपल्या सर्वांसाठी पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी एस सी लेवलच्या जी के क्वेश्चनचे ईबुक तयार केलेले आहे इच्छुक विद्यार्थ्यांना त्या ईबुकला घेण्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे कारण या ईबुकच्या बाहेरचा आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये एकही जी के क्वेश्चन्स येणार नाही खात्री याची शंभर टक्के देतो तर नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे शून्य रनावर सचिन तेंडुलकर एकूण किती वेळेस आऊट झालेले आहेत शून्य रनावर आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार आहे एकूण वीस वेळेस जे आहे शून्य रनावर सचिन तेंडुलकर आऊट झालेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रकाशामध्ये एकूण किती रंगाचा समावेश असतो कशा तर प्रकाशामध्ये एकूण किती रंगाचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक तीन युग्र हे सात रंगाचा समावेश प्रकाशामध्ये असतो पुढचा प्रश्न पाहूया अंड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो अंड्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ऑप्शन क्रमांक विद्यात्त्याण्णव तीन युग्र हे सी जीवनसत्व जे आहे अंड्यामध्ये स्थित असते पुढचा प्रश्न पाहूया जहाज व पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरले जाते कशामध्ये जहाज व पाणबुड्या बनवण्यासाठी त्यांच्या रचनेमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरले जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांचार राहील आर्केमेरीज या शास्त्रज्ञाचे जे तत्व आहे जहाज तसेच पानबुड्या बनवण्यासाठी यूज केले जाते पुढचा प्रश्न पाहूया कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशामार्फत पसरणारा आहे कोणता कावीळ हा रोग कशामार्फत पसरत असतो ऑप्शन क्रमांक चार राहील दूषित पाण्यामुळे जो आहे कावीळ रोग पसरत असतो प्रश्न पाहूया शौचालय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो कोणता तर शौचालय दिन हा कोणत्या दिवशी साजरा होतो तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार राहील एकोणीस डिसेंबर या रोजी शौचालय दिवस साजरा केला जात असतो प्रश्न पाहूया महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत काय सर्वात जास्त उपखोरे असलेली महाराष्ट्रातील नदी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रहील गोदावरी नदीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उपखोरे आहेत पुढच्यापासून पाहूया टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते अभयारण्य आहे टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक ग्रहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य स्थित आहे पुढच्यापासून पाहूया भारतामध्ये खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे कशामध्ये तर खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन इतर आहे झारखंड राज्य भारतामध्ये खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर आहे पुढच्यापासून पाहूया अनाथ बालकांसाठी प्रार्थना समाजाने अनाथालय कुठे सुरू केलेले होते अनाथ बालकासाठी कुणी प्रार्थना समाजाने अनाथालय कुठे सुरू केले होते ऑप्शन क्रमांक दोन ग्रहील पंढरपूर या ठिकाणी अनाथ बालिकांसाठी प्रार्थना समाजाने अनाथालय सुरू केलेले होते पुढच्यापासून पाहूया खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्क पातकापासून झालेली आहे उल्क पातकापासून कोणत्या सरोवराची निर्मिती झाली आहे तर व्यतिरिक्त ऑप्शन क्रमांक चार ग्रहील लोणार सरोवराची निर्मिती उल्क पातकापासून झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्याला जुळलेली आहे पुणे जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा जुळालेली आहे ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थ्यांनो रायगड सोलापूर अहमदनगर या सर्व जिल्ह्यांची सीमा पुणे जिल्ह्यास जुळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी ए पी जो ए पी जे अब्दुल कलाम यांना खालीलपैकी भारताचे काय म्हणून ओळखले जाते ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताचे काय म्हणतात तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक एक राहील भारताचे लोहपुरुष असे ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया भावार्थ रामायण हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिलेला आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर वितो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील संत एकनाथ महाराज यांनी जे आहे भावार्थ रामायण हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या संतांनी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीकडे असतो ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील जिल्हा अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न पाहूया होमगार्ड प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो म्हणजेच होमगार्डचे प्रमुख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन की राहील महासमादेशक यांना होमगार्डचे प्रमुख म्हटले जात असते पुढचा प्रश्न पाहूया मुस्लिम समुदायातील विवाह खालीलपैकी काय मानला जात असतो समाज कोणता आहे मुस्लिम समुदायातील विवाह काय मानला मानला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन की राहील मुस्लिम समुदायातील जो विवाह आहे एक करार मानला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा जो प्रकल्प आहे सांगली जिल्ह्यात येतो पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणता सांगली जिल्ह्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार राहील चार म्हणजेच या ठिकाणी मेंढेकेरी गुढी पाचगणी तसेच ढालगाव हे जे सर्व पवन ऊर्जा प्रकल्प आहेत सांगली जिल्ह्यामध्ये येतात पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रंथी सॉरी ग्रंथीच्या माध्यमातून शरीराचे तापमानामध्ये समतोल राखले जाते कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून शरीराच्या तापमानात समतोल टाकले जाते ऑप्शन क्रमांक एक युग राहील ही ग्रंथ ग्रंथी अशी आहे ज्यामुळे शरीरातील तापमानामध्ये समतोल राखली जात असते पाहूया पुढचा प्रश्न भगवद्गीतेचे इंग्रजी अनुवाद खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते ते सांगायचं आहे कशाचे भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणी केलेला होता तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक एक युग राहील लॉर्ड कॉर्नवॉलिश यांनी जे आहे भगवद्गीतेचा अनुवाद इंग्रजीमध्ये केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया कारगिल युद्ध भारतामध्ये एकूण किती दिवस चाललेले होते कोणते तर कारगिल युद्ध जे की भारत व पाकिस्तानमध्ये चाललेले होते एकूण किती दिवस चालले होते तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक दोन एकूण राहिले एकूण साठ दिवस जे आहे कारगिल युद्ध चाललेले होते पुढचा प्रश्न पाहूया पाचूचे भेट म्हणून खालीलपैकी कोणत्या देशास ओळखले जाते पाचूचे बेट असे कोणत्या देशाला म्हणतात तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार वगैरे हे श्रीलंकेला जे आहे पाचूचे बेट म्हणून संबोधले किंवा ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेण्यात येत नसते ते सांगायचं आहे निवडणूक ही कोणत्या पदासाठी घेतली जात नाही खालीलपैकी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वगैरे विद्यार्थ्यांना या ठिकाणी राज्यपाल हा जो व्यक्ती आहे यांच्या पदासाठी निवडणूक जी आहे घेतली नाही जाते पुढचा प्रश्न पाहूया सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे ब्रिद वाक्य कोणत्या समाजाचे होते सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे ब्रिदवाक्य कोणत्या समाजाचे होते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सत्यजोधक समाजाचे जे ब्रिद वाक्य म्हणजे सर्वसाक्षी जगतपती त्याच नक्कोच मध्यस्थी होते पुढचा प्रश्न पाहूया चारशे एक्कावन्न किलोमीटर ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीची एकूण लांबी आहे किती चारशे एक्कावन्न किलोमीटर ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीची लांबी आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ऑप्शन आपल्यासमोर दोन योग्य राहील भीमा नदीची जी लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर महाराष्ट्रातील एकूण आहे पुढच्या पासून पाहूया न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणती कारणे योग्य आहेत कोणाला न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी तर वितरितांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील तीन म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या की गैरवर्तन व अकार्यक्षमता या दोन्ही कारणास्तव न्यायाधीशांना पदावरून दूर करता येत असते पुढच्या प्रश्न पाहूया भारतामध्ये लोकशाही व्यवस्था ही, ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे लोकशाही व्यवस्था भारतामध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील फ्रान्स देशाकडून भारतामध्ये लोकशाही व्यवस्था हे स्वीकारण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आपल्याला सांगायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नागपूर ही जी, आ, महारा जी आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे तसेच मुंबई ही राजधानी आहे पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे तर पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्र राज्याने भारताचा एकूण किती टक्के भाग व्यापला आहे ऑप्शन क्रमांक दोन की राहील नऊ पॉईंट सात टक्के एवढा महाराष्ट्र राज्याने भारताचा भाग व्यापलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जात असतात मालगुजारी नावाने कोणत्या भागातील तलावाला ओळखले जाते तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन एकूण राहील विदर्भ भागातील सर्व तलावांना मालगुजारी नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक ते नक्की राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे पुढचा प्रश्न पाहूया संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा आपल्याला सांगायचा आहे संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रितो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वर्धा हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात जास्त गिरण्या कोणत्या राज्यात येतात कापड किरण्या भारतामध्ये सर्वप्रथम किंवा सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत ऑप्शन क्रमांक चार एकूण राहील महाराष्ट्र राज्यामध्ये कापडकिन्या सर्वात जास्त आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा आपल्याला सांगायचा आवर्षणग्रस्त म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडत असतो तो जिल्हा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एकूण राहील अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहूया लिंबूवर्गीय फळझाडांच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय आपल्याला सांगायचं आहे कोणत्या तर लिंबूवर्गीय फळझाडाच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर विद्यार्थ्यां आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील नागपूर या ठिकाणी लिंबूवर्गीय फळझाडाच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय स्थित आहे राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो मतदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचवीस जानेवारी या रोजी या दिवशी मतदान दिवस साजरा होतो पुढचा प्रश्न पाहूया झेलम नदीवर खालीलपैकी कोणता या ठिकाणी सर्व स्थित आहे ते सांगायचं आहे कोणत्या झेलम नदीवर कोणता सरोवर आहे तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक तीन एक राहील उलर सरोवर जे आहे झेलम नदीवर स्थित आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली होती ठिकाण आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी कशाची स्थापना झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील गदर पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया सोळा सप्टेंबर रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो सोळा सप्टेंबर रोजी आपल्याला कोणता दिवस साजरा केला जातो ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां राहील ओझोन दिवस जो आहे सोळा सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान खालीलपैकी कोण होता ते सांगायचं आहे कोणाचा सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान आपल्याला सांगायचा आहे की कोण होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहील दोन म्हणजेच राधागुप्त हा जो आहे सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान होता पुढचा प्रश्न पाहूया इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय असे कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक चार राहील राजाराम मोहन राय यांना इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो कोणता तर ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन ग्राही ग्रामीण पुरस्कार जो आहे संगीत क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी किती मायक्रोमीटरची असते शुक्राणूची सरासरीची लांबी किती मायक्रोमीटर असते ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तोंडुकी ही साठ मायक्रोमीटर एवढी मानवाच्या एका शुक्राणूची लांबी असते पुढचा प्रश्न पाहूया भगवान गौतम बुद्ध यांनी पिंपळाच्या झाडाखाली एकूण किती वर्ष तपस्या केलेली होती भगवान गौतम बुद्ध यांनी पिंपळाच्या झाडाखाली एकूण किती वर्षे तपस्या केली होती ऑप्शन क्रमांक तीन किरा एकोणपन्नास वर्षे गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखाली तपस्या केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया वाराणसी हे खालीलपैकी कोणत्या धर्मियांचे किंवा समुदायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे वाराणसी हे ठिकाण कोणत्या समुदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील हिंदू धर्मियांचे किंवा समुदायांचे वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर ही सुपर क्लास मला तर वाटते की नक्कीच तुम्हाला आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक तर जरूरच करायचं आहे कारण तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला जो आहे खूपच निराश करत असते व्हिडिओ बनवऱ्या बनव्या बनवणाऱ्याला सॉरी तर त्या कारणास्तव व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे तसेच तुमच्यासाठी जे ई बुक तयार केलेले आहे लिंक आहे सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ईबुकचा दिलेला आहे सर्वांना घेण्यासाठी तर मित्रकॉन स्पेशल आणि फ्रीस सुप